आणि लय हे कोणत्याही संगीताचे महत्त्वाचे असे प्राण आहेत. आणि या प्राणांइतकीच एक आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे रचना. स्वर आणि लय यांचे विविध प्रकारे दर्जे बनवून त्यांच्या मेलामधून त्यांचे वेगवेगळे आकृतीबंध बनवून अशी ही रचना निर्माण केली जाते. आणि या रचनेच्या आकृतीबंधातून कलाकार आपली संगीत कला ही व्यक्त करीत असतो. आता या आकृतीबंधामधूनच आणि या रचनेच्या वैशिष्ट्यांमधूनच वेगवेगळ्या संगीताचे प्रकार, वेगवेगळ्या शैली, वेगवेगळ्या परंपरा अशा या जन्माला आल्या. शास्त्रीय संगीत, ज्याला राग संगीत असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल, या संगीतामध्ये रचना राग ही मुळी एक स्वरांची एक रचना आहे आणि वेगवेगळे ताल या लयीच्या रचना आहेत. गायनामध्ये त्याच्या क्रियेतच अशी अंगभूत अशी एक विशेष गोष्ट जाणवते आणि तो एक घटक आहे आणि तो म्हणजे शब्द. या शब्दाच्या घटकाचा उपयोग रागसंगीतामध्ये एका बंदिशीमधून असा केला जातो. रागसंगीतात रागाला, त्याच्या प्रगतीकरणाला आणि त्याच्या अलंकरणाला हे सर्वोपरी महत्त्व असलं तरी शब्द आणि त्याचं उच्चारण हे स्वर आणि लयी या लयीच्या आघातावर असं मदत करतं आणि त्यामधून राग असा उभा राहू शकतो. ही धारणा पहिल्यापासून जरी असली आणि या शब्दोच्चारणाबरोबर शब्दाची बंदिश हा संगीताचा एक अविभाज्य असा भाग बनलेला आहे गायनाचा. आणि आता शब्द आणि त्याची बंदिश आली की अशी बंदिश ही ईशस्तवनाची असावी, गुरुस्तुतीची असावी, राम कृष्ण यांच्या लीलांची असावी, निसर्गवर्णनाची असावी, गुरुस्तुतीची असावी, विद्याकलांच्या स्तुतीची असावी, अशा वेगवेगळ्या विषयामधून अशा बंदिशी निर्माण झालेल्या आहेत. आणि आता अशा बंदिशींचा विचार करण्यासाठी आणि या बंदिशींच्या विविधतेचा विचार करून त्यातल्या सौंदर्याचा मागोवा घेण्यासाठी आज आपल्याकडे हे सर्व कलाकार इथे उपस्थित झाले आहेत. इकडे पंडित सी आर व्यास आहेत, पंडित रत्नाकर पै आहेत, पंडित यशवंतबुवा जोशी आहेत, पंडित शंकर अभ्यंकर आहेत. हे असे बंदिशींच्या प्रत्यक्षीकरणामधून त्याचं सौंदर्य आपल्याला करून देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. आणि याचबरोबर या बंदिशींचा त्याच्या साहित्यिक दृष्टिकोनातून आणि श्रोत्याच्या भूमिकेतून विचार करण्यासाठी आपल्याकडे इथे प्राध्यापक संगोराम हे आलेले आहेत. तर आता या बंदिशींचा विचार करण्यासाठी त्या बंदिशीमधूनच अशी एक आपण सुरुवात करूया. तशी सुरुवात पंडित पै यांनी आपल्या बहादुरी तोडीमधल्या बंदिशीमधून केलेली आहे. आणि याच परंपरेमध्ये पारंपरिक बंदिशी आहे, या पारंपरिक एक मिया मल्हारची बंदिश झूम आई बदरिया, ही आपण पंडित यशवंतबुवा जोशी यांच्याकडून ऐकत आहोत. Yeah.
काळाच्या सुरुवातीपासूनच बंदिश, बंदिशींचे रचनाकार यांची परंपरा सुरू झालेली आपल्याला दिसते. आणि ही परंपरा सदारंग, अदारंग, त्यानंतर तनरंग, मनरंग, दरसपिया, सनदपिया यांच्या अशा परंपरेमधूनच ह्या बंदिशींची परंपरा आपल्याकडे चालत आलेली आपल्याला आढळते. ह्या बंदिशींचं वैशिष्ट्य त्याच्या शब्दयोजनेमध्ये कितीतरी प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेनं दिसतं. प्राध्यापक संगोराम, आपण याच्याबद्दलच काही चर्चा करत होतो. बरोबर आहे. एक संगीताचा एक श्रोता आणि साहित्याचा एक विद्यार्थी या दृष्टीने जेव्हा मी या बंदिशींच्याकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की या बंदिशीमध्ये दोन त्याच्या बाजू आहेत. एक त्याची सांगीतिक बाजू आहे आणि दुसरी भावद्विजात्मक बाजू आहे. आपण गायनाबद्दल बोलत आहोत, वादनाबद्दल काही बोलत नाही आहोत. तर वादन आणि गायन याच्यामध्ये जर अंतर आपण पाहायचं ठरवलं तर गायनामध्ये 12 खडी गाता येते असं एक मला प्रथम जाणवतं. म्हणजे अ आ ई ई उ यांनी युक्त इतर सगळी व्यंजनं क ग द न या 12 खडीयुक्त उच्चारणामुळे काय होतं की स्वरांचे वेगवेगळे दर्जे गायकाला गाता येतात आणि त्यामुळं त्याच्या त्या गायनामध्ये एक नवीन असा सौंदर्याचा एक त्याला आस्पेक्ट मिळतो किंवा एक बाजू मिळते असं एक मला वाटतं. दुसरं असं आहे की या बंदिशीची जी शब्दयोजना असते ती मधुरच असते त्यामुळे त्याच्यामध्ये मधुर अशी जी व्यंजनं आहेत किंवा आता झूमे आई बदरिया असं आपण आता बंदिश ऐकली त्यामध्ये हा झचा उच्चार, त्या मचा उच्चार, त्या बदरियामधला तो द, तो य, हे जे सगळे आहेत हे त्या संगीतामध्ये अत्यंत गोड लागतात. दुसरं असं आहे की तालाची उठावण घ्यायला किंवा लयकारीचे आघात घेण्याकरता, वजन घेण्याकरता या बंदिशीतली अक्षर उपयोगी पडतात. आताची झूमी आहे झू यातून एक उठावण मिळेल असे की वाटते. आणखीन ठेका देणाऱ्याला देखील लय ताबडतोब कळते जणू काही असं वाटतं. असं ह्या सांगितिक दृष्टीने म्हणता येईल. आणि भावबीजात्मक दृष्टीने म्हणायचं झालं तर काही झालं तरी बंदिश म्हटली की त्याच्यामध्ये मजकूर तरी असतोच, आशय असतो, आपण त्याला मजकूर म्हणू. आणि मग मी तर असं म्हणेन की बंदिश म्हणजे या शब्दाच्या दृष्टीने स्वर ताल लय युक्त गेय वाक्य अशी मी बंदिशीची छोटीशी व्याख्या आपल्या गायनाच्या मर्यादेपुरती करीन. आपण आता या व्यंजनांबद्दल म्हणालात, हे गेय आणि गाण्याला अतिशय योग्य असे व्यंजन, त्यावरून मला एका बंदिशीची मला आठवण झाली आणि ती बंदिश झनन 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 बाजे आपण पंडित सी आर व्यासनाथ सांगूया. बंदिशीतले हे शब्द, त्यांची अक्षर आणि त्यांची अशी लयदार गुंफण याचं एक प्रात्यक्षिकच आपण इथे ऐकलेलं आहे. आणि आता प्राध्यापक संगोराम यांनी सांगितल्याप्रमाणे हे अतिशय गेय शब्द आहे, त्याच्यामधून एक नाद मधुर असे एक नाद आपल्याला मिळतो
आणि तो गाण्याला अतिशय उपयोगी असा ठरतो. आता याच बंदिशीबरोबर एक अशी थोडीशी अक्षरांची एक विशेषता असलेली आणखी एक अशी बंदिश आठवते आहे आणि ती म्हणजे गौड मल्हारची बंदिश. पंडित यशवंतबुवा आपण ती म्हणून दाखव. आता आपण ही बंदिश ऐकली आणि शब्दांच्या बद्दल आपण आता चर्चा करत आहोत. तर विद्यार्थ्याशी आपण म्हणाल अगदी बरोबरच आहे की शब्द हे नादमधुर आहेत. आणखीन याच्यामध्ये वैशिष्ट्य असं दिसतं की हे जे बंदिशीतले शब्द असतात ते स्वरात विरघळून जातात आणि ते स्वरात जर विरघळले नाहीत तर त्याचं सांगीतिक प्रयोजन कमी वाटायला लागतं. आता ह्या दोन बंदिशी झनन झनन ही छायानटमधली बंदिश आणि ती गौड मल्हारमधली बंदिश यामध्ये लाडे लाडेसी मधले तर ल आणि ड झनन मधला तो झ आणि न हे सगळे आधी स्वरामध्ये विरघळून गेले असं वाटतं. परंतु मला असं एक याबाबतीमध्ये म्हणायचं आहे की सगळं होत असताना देखील गायक जेव्हा ही बंदिश गात असतो तेव्हा त्या बंदिशीतला जो आशय असतो काहीतरी थोडा आशय असतोच असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाऊ नये असं श्रोता म्हणून मी ऐकताना मला वाटतं की श्रोता म्हणून जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला हे शब्द काय आहे ते जाणून घ्यायची फार इच्छा होते. आणि अशा वेळेला जर गायकालाच त्या शब्दांचा अर्थ माहीत नसेल आणि तो जशी निरर्थक अक्षरं म्हणूनच जर ती बंदिश गात असेल तर त्याच्या गाण्यामध्ये फक्त व्याकरणाचं दर्शन होईल भावनेचं दर्शन होणार नाही असं मला वाटतं. आणि आता ही जी बंदिश लाडे लाडेची ही बंदिश आपण ऐकली ती श्रृंगारच्या भावनेने युक्त अशी बंदिश आहे. ती बंदिश त्या भाव मनात घेऊन गायकाने ती सादर केली आता यशवंतबुवांनी आणि त्यामुळे ती आपल्याला जास्त अपील झाली असं. या बंदिशींचा आणखी विचार करताना एक गोष्ट आणखी जाणवते की शब्द स्वर यांच्या गुंफणीबरोबरच स्वर रचनेची सुद्धा एक विशिष्ट गुंफण आपल्याला बऱ्याच बंदिशींमध्ये आढळून येते. आणि पुष्कळदा जेव्हा ख्याल गायनाचा आपण विचार करतो तेव्हा ख्याल गायनामधली असलेली जी वेगवेगळी घराणी आहेत आणि घराणी त्यांच्या विशिष्ट स्वर रचनेला अनुसरून असं त्यांचं जे वैशिष्ट्य आहे अशा एका बंदिशीमध्ये त्या घराण्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आणि अशी बंदिश मी पंडित रत्नाकर पै यांना म्हणण्यासाठी मी विनंती करतो की त्यांनी ती घराण्याचा छाप असलेली जी बंदिश आहे ती म्हणावी. हे रागातून दिपकी ओरिजिनल नाव दिपकी परंतु खास आहे बल्लाजांनी याला डागुरी नाव दिले कारण त्यांची डागुर बाणी होती म्हणून.
गायनाचा विस्तार हा बंदिशींच्या वळणावळणाने झालेला हा आपल्याला दिसतो इथे. आणि या ख्याल गायनातल्या घराण्यांबरोबरच त्या घराण्यांच्या बंदिशी सुद्धा अशा तऱ्हेने प्रसिद्धीला आल्या. आणि त्यामुळे काय झालं की ख्याल गायनाचे जे कलाकार आहेत त्या कलाकारांबरोबरच हे रचनाकार वाग्गेयकार या बंदिशींचे रचनाकार यांना सुद्धा तितकीच आणि तशा प्रकारे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त सुद्धा अशी प्रसिद्धी मिळालेली आपल्याला दिसते. आता पूर्वीच्या ह्या पारंपरिक या सगळ्या रचना आणि ख्याल गायनातल्या वेगवेगळ्या परंपरा ह्या एकत्रित करून आणि त्यांचं दिग्दर्शन पुढल्या पिढीसाठी करून ठेवण्याची फार मोठं कार्य जे आहे हे पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी केलं. भातखंडे अतिशय चांगले मोठे रचनाकार सुद्धा होते आणि भातखंड्यांच्याच तालमीमध्ये पूर्ण त्यांच्या शिक्षणामध्ये तयार झालेले असे पंडित श्रीकृष्ण नारायण रातनजनकर उर्फ अण्णासाहेब रातनजनकर हे सुद्धा अतिशय उच्चकोटीचे रचनाकार होते. आणि त्यांनी केलेल्या अशा बऱ्याच रचना ह्या रागदर्शनासाठी आणि रागदर्शनामध्ये अशा बुडलेल्या अशा आपल्याला दिसतात. आणि असंही आढळतं की पुष्कळदा जेव्हा रागरूपांबद्दल मतभेद निर्माण होतात तेव्हा रागाचं व्यवस्थित रूप हे काय आहे हे बंदिशीकडे पाहून समजण्याची अशी गोष्ट आपल्याला आढळून येते. आणि यामध्ये रातनजनकर यांच्या बंदिशीने सुद्धा फार मोठं कार्य केलेलं आहे. आता पंडित सी आर व्यास हे आपल्याला रातनजनकरांची अशी विशेष बंदिश आपल्याला ऐकवतील. ही बंदिश भटियार रागामध्ये आहे आणि ही बंदिश रचनाकाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी एका दुसऱ्या रचनाकाराला उत्तर दिलेलं आहे. त्याच्या त्यांनी जो प्रश्न केलेला आहे ती चीज फार प्रसिद्ध आहे. दिन गए बीत सुखाचे दिवस गेलेले आहेत असं त्याला वाटतं आहे. तर त्याच्यावरती उपाय काय म्हणून तो विचारतो तेव्हा त्यांनी दिलेलं आहे तनिक सुनरी सत वचनावर हे वाग्यकारांच्या वाटचालीचे हे पुढले आपल्याला वाग्यकार दिसतात आणि ते म्हणजे प्राणपिया प्रेमपिया गुनीदास हे याच्या पुढले या परंपरेतलेच ही परंपरा पुढे चालवणारे हे वाग्यकार रचनाकार आपल्या पुढे येतात. आणि ह्या रचनाकारांचं प्रतिनिधित्व आपल्याला गुनीदास यांच्या रचनांमधून समर्थपणे आढळतं. होय संगोराम, गुनीदासांच्या रचनेमध्ये एक थोडीशी विषयाची सुद्धा वेगळी बरोबर अशी दृष्टी आपल्याला आढळते. मला असं म्हणावं असं वाटतं
की राग गायनामध्ये किंवा कंठ संगीतामध्ये भावदर्शनाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे जे इतर मोठे मोठे गायक झाले त्याच्यामध्ये गुणीदास म्हणजे जगन्नाथबुवा पुरोहित यांचं नाव फार मोठं आहे. आणि त्यांची बंदिशीची रचना, त्यानंतर त्यांची त्या बंदिशीची मांडणी, ते स्वतः गात असत, ते यामध्ये भावदर्शनाला फार साक्षेपाने त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे असं जाणवतं. लईचं तर त्यांचे ते लईचे राजेच होते, त्या बंदिशीमध्ये लईचं सौंदर्य दिसतच येतं, परंतु भाषेचं किंवा शब्द माधुर्य देखील आणि नाद माधुर्य देखील फार चांगल्या प्रकाराने दिसतं असं मला वाटतं. एक तऱ्हेचा समर्पणाचा भाव विशेष रूपाने त्यांच्या बंदिशीत आपल्याला आढळतो. गुणी दास हे जे नाव त्यामध्ये समर्पणाचीच भावना, आणि जे जिथं जिथं गुण दिसले तिथे तिथे समर्पण गुरुला आणखीन गुणीजनांना समर्पणाच्या भावनेने, याला आपण डिव्होशनल अशी भावना म्हणू. आणि ही त्यांच्या सबंध बंदिशीमध्ये त्यांच्या गायनामध्ये दिसते. आणि त्यांची एक बंदिश आपण आता मला वाटतं ऐकणारच आहोत. हो, त्याची एक शहाणा रागातली त्यांची प्रातिनिधिक बंदिश ही आपण पंडित यशवंत बुवा जोशी यांच्याकडून ऐकत आहोत. त्यापूर्वी बुवांच्या बद्दल आपण एक बंदिश त्याच्यामध्ये पंडित एक बंदिश केली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, सुरनमे रस तुमहो तालनमे लय गुणीदास गीतन का भाव तुमहो आणि ज्ञान गुणी तनमे मन तुमहो प्रकट किए सो विचार तुमहो बरनी न जाय गुण तुमरो असं त्यांनी आपल्या गुरुबद्दल म्हटलेलं आहे. तर असे हे गुणीदास होते. त्यांचीच आता एक रचना आपण ऐकणार आहोत आता. यशवंत बुवा शब्द, स्वरांची विविधता, लयीची विविधता अशा बंदिशी आपण पाहिल्या, पण त्याचबरोबर संगोराम मला असं वाटतं याच्यामध्ये भाषेमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळते. बंदिशीच्या भाषेकडेही थोडं पाहायला पाहिजे. आपण असं पाहतो की ह्या संगीतातल्या ज्या बंदिशी आहेत या हिंदीत आहेत असं आपल्याला वाटतं, परंतु त्या वर्तमानपत्राच्या हिंदीत नाही आहेत, त्या बोली भाषेमध्ये आहेत आणि मुख्यतः ब्रजभाषेमध्ये आहेत जास्त करून. त्याचप्रमाणे राजस्थानी हिंदीमध्ये आहेत, तसेच बिहारी हिंदीमध्ये आहेत आणि काही पंजाबी भाषेमध्ये देखील बंदिशी आहेत, परंतु नाद सौंदर्याकडं या बंदिशींनी लक्ष दिलेलं आहे. आता गोष्ट अशी आहे की 18व्या शतकामध्ये सदारंग आदारंग हे होऊन गेले, त्यावेळेला ब्रजभाषेचं इतकं महत्व वाढलेलं होतं, 300 वर्ष ब्रजभाषेनी हिंदी साहित्यावर अधिराज्य केलेलं आहे. तेव्हा त्यावेळेला ज्या रचनाकारांनी बंदिशी बनवल्या त्या ब्रजभाषेत बनवल्या आणि त्या संगीताला उपकारक ठरल्या, त्या मुद्दाम बनवल्या असं नाही. तर या ब्रजभाषेमध्ये काय आहे की त्यामध्ये नादमाधुरी तर आहेच, लवचिकपणा आहे, एक लढिवाळपणा आहे त्या भाषेमध्ये. गलाचं गरवा होईल, त्यानंतर पतिया पत्रचं पतिया होईल, त्यानंतर पतीचं पतिया होईल, तेव्हा पत्रचं पतिया होईल असं आपण म्हणू. त्यानंतर गरवा हे तो मगाशी सांगितलं, पियाचा पेहरवा, हा पियाचा पेहरवा, पपीहरा, अशी सगळी सुंदर सुंदर रूपती होतात. आणि दुसरं असं की त्यामध्ये व्याकरणाचा काच नसतो.
कसंही रचना करायला इकडं तिकडं थोडीशी जायला सूट असते आणि यामुळं या ब्रजभाषेतच बंदिशी जास्त करून शोभून दिसल्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ब्रजभाषेमध्ये ए ई ओ ऊ या स्वरांचं प्राधान्य जास्त आहे, प्रमाण भाषेमध्ये आकार जास्त असतो. म्हणून करीम नाम तेरो त्यामध्ये ई ओ दुःख दरिद्र दूर की जे यामध्ये हे जे सगळे स्वर आहेत हे स्वर पॉइंटेड होऊन गायकाला गाता येतात. त्यामुळे बंदिशीचं ब्लूप्रिंट जे असतं ते फार उत्तम तऱ्हेनं बनू शकतं आणि या दृष्टीनं ब्रजभाषा उपकार. ब्रजभाषेबरोबरच मी म्हटलं पंजाबी पंजाबी या भाषांमध्ये सुद्धा चिजांची रचना झालेली आहे. बंदिशींची रचना अरेबिक वर्ड सुद्धा आलेले आहेत. हो, उर्दू हिंदी मिश्रित देखील बंदिशी आहेत. बरोबर, आपण पंडित यशवंत बुवा यांच्याकडून अशा वेगळ्या भाषेतली बंदिश आता ढोलन मेंढे पांडुकुमार वेगळ्यापणाची ही जी बंदिश आहे याचबरोबर विषयांच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या बंदिशी आढळून येतात. आता निसर्ग वर्णन हा जरी एक विषय घेतला तरी त्यामध्ये वर्षा ऋतूच्या वर्णनाची आपण एक बंदिश ऐकलीच, तशीच फागुन म्हणजे फाग या विषयावरील निसर्ग वर्णनाची सुद्धा अतिशय सुंदर बंदिश आपल्याकडे आहे. आणि मला वाटतं पंडित रत्नाकर पै आपल्याला ती अतिशय प्रसिद्ध अशी बंदिश जी आहे ती ऐकून दाखवते. अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला इथे जाणवते ते म्हणजे बंदिशींचे जे रचनाकार होते वाद्यकार
हे मूलतः सर्व गायक होते आणि या संगीत शास्त्राचा अतिशय गाढ असा अभ्यास केलेले अभ्यासक होते, गायक होते. आणि त्यांनी या दृष्टिकोनातूनच विविध रचनांची, त्यांनी विविध बंदिशींची अशी रचना केली. आता यामध्ये याच्या पुढे एक नाव असं प्रामुख्याने पुढे येतं आणि ते म्हणजे सोप्या सरळ भाषेमध्ये आणि अतिशय गेय शब्दांमध्ये बंदिशींची रचना करणारे पंडित शंकरराव व्यास. त्यांना आधुनिक सदारंग अशी सुद्धा पदवी मिळालेली होती. तर त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये, सर्वसाधारणांना सहज समजतील अशा भाषेमध्ये, अशा शब्दामध्ये आणि अतिशय गेय शब्दामध्ये अशी संगीताची रचना, या रचना केली, विविध रचना केल्या. त्यापैकी आपण एक नमुना आपण आता ऐकू इथे. त्यांची प्रसिद्ध अशी मालगुंजीची बंदिश आहे, मुरली की धुना, अतिशय प्रसिद्ध झालेली आहे. अशाच प्रकारे एक वेगळ्या धरतीची बंदिश आणि फाग होरी याच्या वर्णनाची बंदिश सुद्धा केलेली आपल्याला आढळते. रंगन पिचकारी डारी, रंगन पिचकारी आपल्याला असंही आढळतं की एखादी बंदिश इतकी लोकप्रिय होते की त्या बंदिशीवरून त्याचा राग लोकप्रिय व्हायला मदत होते. अशा तऱ्हेची उदाहरणं आपल्याला आढळतात. आता आपल्याला याच्या आधी पंडित व्यासानी म्हणून दाखवलेली जी बंदिश आहे छायानट मधली, झनन झनन झन बाजे, तर ती बंदिश इतकी लोकप्रिय झाली की त्याच्यावरून ही छायानट या रागाला सुद्धा लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली. अशाच तऱ्हेचं उदाहरण एका आणखी एक सुप्रसिद्ध बंदिशीबद्दल म्हणता येईल आणि ती बंदिश सुद्धा पंडित शंकरराव व्यासानी रचलेली आहे. त्या बंदिशीचं नाव श्याम सुंदर मदन मोहन हो, गायलेली नारायणराव व्यासाने माझ्या वडिलांनी गायलेली आहे. आणि ती बंदिश इतकी लोकप्रिय झाली की त्याच्यावरून तिलंग राग, हा तिलंग राग तितक्याच प्रमाणात लोकप्रिय व्हायला अशी या बंदिशीमुळे मला फार मोठी मदत झालेली आहे. ती त्या बंदिशीचं थोडंसं आपण झलक ऐकूया.
श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन कुंवरी संग प्रीत के कुंवरी संग प्रीत के अब मुको यामध्ये विषयाची विविधता आहे परंतु तरी त्याच्यामध्ये असं दिसतं की निसर्ग वर्णन आहे प्रणय भावना आहे भक्ती भावना आहे कुठतरी सासू नणंद सौतन किंवा सौती आडा याच्या प्रकारचे विषय आहेत हे सगळे जरी विषय असले तरी त्याचा साहित्याच्या रसाचे काय संबंध या बंदिशीचा जोडता येईल असं मला वाटत नाही. संगीताचा रस वेगळा साहित्याचा रस वेगळा मला असं वाटतं की याबाबतीत सी आर व्यासांचा काही अनुभव आहे तो आपण ऐकतो आणि त्यांनी वेगळ्या रचना पारंपरिक रागातल्या केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर रचनाकार म्हणून त्यांनी राग निर्मिती सुद्धा त्याच प्रमाणामध्ये केलेली आहे. त्यांनी श्रीरागातली जी बंदिश त्यावेळेला त्यांच्या मनात एक भावना उमळून आली आणि त्यामुळे त्यांनी बंदिश रचली. बरोबर. मी ह्याची थोडीशी पार्श्वभूमी बघा शकतो. मी प्रोग्राम करता कॅनडामध्ये होतो तेव्हा नायगरा धबधबा बघायला गेलो होतो आणि तो धबधबा बघितल्यानंतर एक निसर्गाची ताकद म्हणण्यापेक्षा निसर्ग काय आहे ह्याचं दर्शन होतं तिथे की माणसाला असं वाटतं की आपण कुठेच नव्हतो झिरो आहे आपल्याबद्दलचं अस्तित्व माणूस विसरतो तिथे काय विसरतो की ते इतकं भव्य बघायला मिळतं की कसं असेल सगळं आणि हे बघून मग माणसाच्या मनामध्ये काय विचार येतात की काय माणसाला त्याच्याजवळ उपाय काय आहे त्याच्यावर त्याच्यावरती त्याचं हे करण्याकरता तर तिथे मला एक अशी बंदिश सुचली ती मी बंदिश आता गातो आहे. त्याचे शब्द असे आहेत सांज की बेर सुमिर हर नाम जो ही सबको करत भवपार. अंतरामध्ये तो म्हणतो काय धर बिरेथ अभिमान. माणसाला प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं मी हे करतो मी ते करतो काही करत नाही. इट इज ऑल फॉल्स असं त्यावेळेस जाणीव होते मला झाली की हे सगळं बघितल्यानंतर आपलं काही खरं नाही ते. तरी बंदिश मी आता हे आपण बंदिशींची रचना केलेलीच आहे पण या आपल्या आपण आता वर्णन केलेल्या या भावनेमधून आणि आतून आपल्याला जे काही वाटतं त्यामधून आपण राग रचना सुद्धा केलेली आहे.
तर याचं एक थोडंसं दिग्दर्शन आपल्याकडूनच आपण आम्ही घेऊ इच्छितो. मी एक धनकोनी म्हणून राग केलेला आहे. त्या रागाच्या पाठीमागची कल्पना अशी आहे की त्याच्यामध्ये दैवत नाही आहे आणि निषादाचा कोमल निषादाचा प्रयोग आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा कल्याणच्या संगती आलेल्या आहेत. त्या कल्याणच्या संगती ऐकणाऱ्यांनी जाण्यावर मी सांगण्याची गरज नाही. त्याला त्याला काहीतरी आधार आहे. सांगतो आमचे गुरुजी जगन्नाथ बुवा गुणीदास यांचा मोठा सत्कार झाला होता नागपूरला आणि त्या सत्कारात जे मला वाटलं ते मी ह्या बंदिशेमध्ये मांडलेलं आहे. भावना व्यक्त केलेली आहे. धनु रे धन सुदिन आज धनु रे धन सुदिन आज धनु रे धन सुदिन आज गुणीदास वायु सन्मान के दरबार धनु संगीतामध्ये साहित्य हे साधन रूप आहे. ते काही साध्य रूप नाहीये. विविध प्रकारचं नादसौंदर्य मिळवून देणं, अनुप्रास सौंदर्य मिळवून देणं आणि त्याला सांगीतिक रूप देण्यासाठी मदत करणं एवढंच त्या बंदिशींच्या शब्दांचं आहे. फक्त त्याचा आशय मात्र लक्षात घेऊन द्यायला पाहिजे की पंडित व्यासांच्या आता याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे. राग संगीताचा मुख्य उद्देश म्हणजे राग उभा करणं. बरोबर. पूर्ण अंगाने विविध अंगाने राग उभा करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि बंदिश हा हा उद्देश साध्य करण्यासाठी ही किती मदत करू शकते याचं बंदिशीचं एक सौंदर्य आपण आता इथे जाणीव करून घेत आहे. आता यामध्येच विषयाचा वेगळेपणा ह्या दृष्टिकोनातून सुद्धा एका रचनाकारांनी विषय विचार केलेला आपल्याला दिसतो. पंडित शंकर अभ्यंकर यांचं या संबंधात मी विशेष नाव घेऊ इच्छितो. विख्यात गायक आणि तितकेच विख्यात रचनाकार पंडित कुमार गंधर्व यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पंडित शंकर अभ्यंकरांनी अशा वेगवेगळ्या रचना केलेल्या आपल्याला दिसतात आणि या रचनांचं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळे विषय त्यांनी या रचनामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सांगीतिक विषय संगीतामध्येच असे बुडलेले असे विषय आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. आता आम्ही वेगळ्या विषयांच्या ज्या काही चीजा केल्या त्यातला दोन म्हणून दाखवतो. त्यातली पहिली चीज अशी आहे की आपल्या संगीत खात्यामध्ये जे प्रेयसी प्रियकराला जो निरोप पाठवतील तर तसे चार पोस्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये कागा भवरा बजरवा आणि पथकवा. तर हल्लीचे पोस्ट म्हणजे संपावर असे जातात तसे माझ्या सिरीजले पण गेलेले आहेत संपावर. तर प्रॉब्लेम झालाय कसा पाठवायचा आता निरोप. तर ती म्हणते की तो माझा प्रियकर परदेशात आहे त्याला निरोप पाठवू तरी कसा, कावळा रुसलाय भुंगाही रुसलाय आणि ज्याच्या बरोबर निरोप पाठवायचा तो पथिक सुद्धा रागावून बसलाय. सर्वांना विनंती करून पाहिली पण काही उपयोग नाही. उलट त्यांनीच उत्तर दिलं की आज आम्ही निरोप मुळीच पोहोचवणार नाही कारण आम्हीच आमच्या प्रियतमेची वाट आज पाहत बसलेलो आहोत. ही बिलावल रागातली बंदिश आहे दुर्दैव कामी. कैसे भेजूं मैं संदेशा
तरुण कलाकार त्यात मी सुद्धा आहे की ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात आणि आपण पण त्यांच्यासारखं नाव व्हावं त्यांच्यासारखा पैसा मिळावा अशी अपेक्षा करतात पण त्यांनी काय तपश्चर्या केली ती काही ते लक्षात घेत नाही तर त्या विचाराने ही बंदिश केलेली आहे. परंपरा जी या नवीन रचनाकारांनी ही परंपरा पुढे चालवली आहे ह्या परंपरेची एक सूत्र या परंपरेचं सूत्र आपल्याला जुन्या बंदिशीमध्ये सुद्धा आपल्याला सापडतं आणि हे सूत्र दाखवण्याचा मी ही विनंती मी पंडित रत्नाकर पै यांनाच करतो. सूत्र घेतलेलं आहे म्हणजे हे सूत्र व्यवस्थित स्थापित झालेलं आहे. Yeah.
मला वाटतं आपण इथे सर्वजण जमून जी चर्चा केलेली आहे आणि जे प्रात्यक्षिकासह जे विवेचन केलं आहे त्याचा मतितार्थ आपल्याला एवढंच सांगता येईल की राग उभा करणं ही रागसंगीताचं जरी मूळ वैशिष्ट्य असलं आणि त्याचा उद्देश असला तरी त्यासाठी जे साधन बंदिशी आहे त्याच्याचकडे सुद्धा आपल्याला लक्ष पुरवायला पाहिजे आणि त्या बंदिशीचा विचार करून जर आपण आपलं गायन फुलवलं तर खरोखरच त्या उद्देशाला फार मोठी मदत केल्यासारखं आपल्याला वाटेल. आणि ह्या सगळ्या बंदिशींचे रचनाकार आहेत, ह्या रचनाकारांच्या त्यांच्या स्मृत्यर्थ म्हणा किंवा त्या रचनाकारांना आदरांजली, एका आपल्या मधल्याच एका रचनाकाराने अशा रचनाकारांच्या आदरांजली जी वाहिलेली आहे त्या आदरांजलीने या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. Can I?